कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांच्या बरोबर लगेच बोललो. त्यांना मी सांगितलं की याच्या रिॲक्शन्स ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा उठू शकतात, तुम्ही तुमच्या लोकांना आवरा. या प्रकारकडे कसं बघता सर, जो प्रकार घडलेला आहे कर्नाटकमध्ये, मराठी ज्या गाड्या, एक संघटना आहे वेदिका नावाची, त्यांनी मराठी महाराष्ट्रात याच्या बाबतीत या निंदनीय हल्ल्याचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो, त्याचा निषेध करतो. एका बाजूला महाराष्ट्र हे सामंजस्याची भूमिका घेत असताना आज 6 डिसेंबर आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे, या दिवसाच्या कार्यक्रमाला, अभिवादनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही कर्नाटकमध्ये जायचं दोन्ही मंत्री महोदयांनी पुढं ढकललं. आम्ही सामंजस्याची भूमिका घेत असताना कर्नाटकमधल्या काही संघटनांनी अशी आताताईपणाची भूमिका घेणं, कायदा हातात घेणं, महाराष्ट्रातल्या वाहनांवर दगडफेक करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. याच्याबद्दलची तीव्र नाराजी आणि याच्याबद्दलची महाराष्ट्राची तक्रार ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीसाहेबांनी कर्नाटकच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर फोनवर बोलून केलेली आहे. याच्या बाबतीत आपण आपली नाराजी आणि आम्ही या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय अशा पद्धतीच्या भावना आपल्या सरकारच्या वतीनं आपण त्यांना कळवलेल्या आहेत. माननीय त्यांच्या मुख्यमंत्री महोदयांचं माझं बोलणं झालं नाही, पण आपले उपमुख्यमंत्री महोदय श्री फडणवीसाहेब हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहेत आणि फडणवीसाहेबांचं नेमकं काय बोलणं झालं हे मला माहीत नाही, त्याच्यानंतर माझी त्यांची भेट झालेली नाही, माझं त्यांचं बोलणं झालेलं नाही. पण फडणवीसाहेबांनी देखील या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध करून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना या हल्लेखोरांवर कारवाई करावी अशा पद्धतीचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. याबाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी सकाळी भेटलो, त्यांना भेटून ही सर्व वस्तुस्थिती मी त्यांना सांगितलेली आहे. त्यांना सुद्धा हे ऐकून धक्का बसला. माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आपण एका बाजूला सामंजस्याची भूमिका घेत असताना केंद्रानं ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि दोन्ही राज्यातला हा प्रश्न चर्चेअंती सोडवावा अशी आपली सरळ भूमिका असताना सुद्धा कर्नाटक जर अशा पद्धतीनं त्यांचे काही संघटना कायदा हातात घेत असतील तर हे बरोबर नाही आणि याच्या बाबतीत त्यांच्या अधिकाऱ्यांना निश्चितपणानं तुम्ही बोला. मी तिथला समन्वयक मंत्री असल्यामुळं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीत जे जे करावं लागेल त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलणं, त्यांच्या मंत्री महोदयांशी बोलणं अशा पद्धतीचे आदेश मला दिलेत आणि त्याप्रमाणे मी तिथल्या यंत्रणांशी बोलतो आहे. मी आत्ता सांगितलं आम्ही ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे आणि या बाबतीत आपला निषेध, आपल्या तीव्र भावना ह्या कर्नाटक सरकारला आम्ही कळवलेल्या आहेत. त्यांना एवढंही मी सांगितलं त्यांच्या पोलीस महासंचालकांना की ॲक्शनला रिॲक्शन येऊ शकते, आम्ही शांत आहोत, संयमी आहोत याचा अर्थ असा नाही, पण तुम्ही ह्याची काळजी घ्या, हे सगळं तातडीनं थांबवा, त्यांच्यावर